कपिल सिब्बलांचा युक्तिवाद सुरू झालाय आणि राज्यपालांच्या भूमिकेबद्दल महाराष्ट्रातल्या सगळ्या सत्ता संघर्षामध्ये राज्यपालांची भूमिका काय होती त्यांनी कसे निर्णय घेतले याबद्दलचं भाष्य कपिल सिब्बलांकडनं केलं जात आहे त्यांचा एक मुद्दा महत्वाचा आहे की कोणतंही नवीन सरकार स्थापन होत नव्हतं इथे अस्तित्वात असलेलं एक सरकार होतं आणि त्यामुळे राज्यपालांचे अधिकार अशा परिस्थितीत नेमके काय असतात हे ठरवावं लागेल असं कपिल सिब्बल आपल्या युक्तिवादादरम्यान सुप्रीम कोर्टात नमूद करतात जर एखाद्या सरकार विरोधात अविश्वासाचा ठराव पास झाला तर मग सरकार पडतं राज्यपालांचे अधिकार तिथे वापरले जाऊ शकतात पण इथे अशी परिस्थिती नव्हती सरकार काही पडलेलं नव्हतं त्याआधीच एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस पत्र घेऊन राज्यपालांकडे गेलेले होते जेव्हा शिवसेना या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत तेव्हा मग राज्यपालांनी कोणत्या अधिकारानं एकनाथ शिंदेंना मंजुरी दिली आणि परवानगी दिली सत्ता स्थापन करण्याची या संदर्भातला प्रश्न कपिल सिब्बलांनी आपल्या युक्तिवादात उपस्थित सूची दहाव्या अपात्रते अपात्रतेसंदर्भातला निर्णय घेण्याचे अधिकार राज्यपालांचे असतात शिवसेना नेमकी कोण एखादा पक्ष कोण आहे एखाद्या व्यक्तीसोबत असलेला तो पक्ष आहे का दुसऱ्या नेत्यासोबत असलेल्या मंडळींचा तो पक्ष आहे हे राज्यपाल ठरवू शकत नाहीत निवडणूक आयोग त्या संदर्भातला निर्णय घेऊ शकतो तो त्यांचा अधिकार आहे असंही कपिल सिब्बलांनी सांगितलं प्रशांत आज आणखी दोन युक्तिवाद होणं बाकी आहे त्यामुळे व्हीपचा मुद्दा अध्यक्षांचे अधिकार राज्यपाल दहावी सूची या व्यतिरिक्त ठाकरे गटाकडनं कोणते मुद्दे अधोरेखित केले जाऊ शकतात आणि सध्याचे अपडेट्स काय